कुठे कुठे अरे कशाला मारायचा आज तुम्ही आहे तर कशाला कुठे थांब बघू दे थांब बघू नाही आता तिथं चालता वाटते आता जस्ट दोन मिनिटं पहिले वाटते किती मोठा वजन आहे ती आता जस्ट 2 मिनिटं पहिले अरे ते नागाची कात पण आहे नागाची कात पण आहे तिकडे अरे नागाची कात पण आहे तिकडे जाऊन दाखव तुला हा कुठे इथे कमले दाखवतो ना पकडा लय अडचण येते वजन आहे वजन यायला मला नागाची कात बी आहे नाक पण येऊन गेले कात पण आहे एक काम करा कशी वायपर आहे ना तिकडे बसली ती वायपर आहे ना हा तिथे गेली ह्या त्या साइडला घ्या काम करा ना याला पकडायला लागेल नाही तर मग काढायला लागेल येऊ दे येते का येऊ द्या बाहेर बस 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 राहू दे सोडून द्या बघ सोडा तर मी बघतो तिला बाजूला पक्का मोठा आहे नाग पण असो का नागाची कात आहे दिसली का नागाची कात आहे तू हे नाग पण फिरून गेला इकडे वर कुठे सत्य वाटत तुम्ही असं मोबाईल पकडा चालू वाटते इकडे आलं इकडे आलं आवडते बाहेर आला इकडे आले इकडे आले परत घेतली तिना लॉक नाही दिसतोय फोन हे पला 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 पकड वेल सोडली कुठे गेली हा इथे बाहेर अरे डब्यात घुसला डब्यात गेला नाही नाही परत आला बाहेर व्हेरी गुड चल थांब
मैं मागू जाऊ मैं मागे जाऊ सेफली रेस्क्यू झालेला आहे। अशा प्रकारे या गोणसापाला रेस्क्यू केलेला आहे, पॅक केलेला आहे। कोणी कॉल केला होता सांगा, नाव सांगा। दिनेश मडवी। अच्छा, हे पण सर्व मित्र आहेत, तरी त्यांनी कॉल करून घेतला गोणस होती म्हणून। विषारी साप आहे। अच्छा, नाही ठीक आहे, बरं झालं कॉल केलं, विषारी साप आहे तो। असं असेल ना तिकडे बघा, काय माहिती का ते हे करा, नागाची कात पण आहे, त्यामुळे अजून मला वाटतं बरेच साप फिरत असेल इथं। आता आता तुम्ही आडचे हात वगैरे घालण्यासाठी गेले तर मग चाऊ पण वगैरे बाईट होण्याचे चान्सेस आहेत। ते आता सोडून देणार आपण त्याला जंगलामध्ये। काय बोलते रसल स्वीपर आहे, आयली वेनमस नाही। थोडा बीज आहे, पतंग लगाया उसको मालूम नाही जाणार। अटका नाही होतो, सपोर्टली आहे काय रसल स्वायपर आहे। काय कुठं चालला? 2 मिनिटं सांगतो। सांगा नाव, सांगा तुमचं। कोणी कॉल केला होता? अच्छा, नाव सांगा तुमचं। अच्छा, यांनी कॉल केलेला आपल्याला, सेफली रेस्क्यू झालेला आहे, रसल स्वायपर आहे। आपण आता फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये इन्फॉर्म करून सोडून देणार आहोत।